प्रेम फुकट आहे म्हणून कोणावरही करू नका, एकावरच करा आणि प्रामाणिकपणे करा। जर कोणाकडूनही प्रमाणापेक्षा जास्त तुम्ही अपेक्षा ठेवाल तर एक ना एक दिवस तुम्ही स्वतः त्या अपेक्षांसोबत तुटून जाल। फरक तर त्यांना पडतो ज्यांच्याजवळ एक आहे, त्यांना कसला फरक पडेल ज्यांच्याजवळ हजारो आहेत। जी व्यक्ती तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करते तीच व्यक्ती तुमच्यावर सर्वात जास्त रागवते आणि चिडते। त्यांना वाटतं त्यांच्यापासून लांब जाऊन आम्ही रडलोच नाही, आम्हाला वाईट वाटलं नाही, पण त्यांना हे कुठे ठाऊक आहे की कितीतरी रात्री आम्ही जागून काढलेले आहेत। ज्यांच्यावर आपण सर्वात जास्त प्रेम करतो त्यांच्यामध्येच सर्वात जास्त मोठी ताकद असते आपल्याला रडवण्याची। आपल्या लोकांना कायमच आपल्या असण्याची जाणीव करून द्या, नाहीतर वेळ ही अशी आहे ना की आपल्याच लोकांना आपल्याशिवाय जगायला शिकवते। रिलेशनशिपमध्ये चंद्र तारे यांची काही गरज नसते, फक्त गरज असते ती म्हणजे आदर आणि प्रेमाची। तू आठव किंवा विसरून जा, तू आठवणीत आहेस फक्त हे लक्षात ठेव। त्या मुलाला कधीही चीट करू नका जो मुलगा तुम्हाला ॲज अ गर्लफ्रेंड नाही तर ॲज अ वाईफ ट्रीट करत असतो। जोपर्यंत तुम्ही शांत राहता तोपर्यंत तुम्ही मूर्ख समजले जाता, आणि जेव्हा तुम्ही उत्तर देऊ लागता तेव्हा मात्र तुम्ही वाईट बनता। जर कोणी तुमच्यावर जळत असेल तर त्यांना जळू द्या, कारण जळणाऱ्या प्रत्येक गोष्टीची राख होत असते, मग ती एखादी वस्तू असू दे, एखादी व्यक्ती असू दे किंवा तिचा अहंकार। खूप त्रास होतो जेव्हा तू सगळ्यांशी बोलतोस फक्त मला सोडून। खरा आनंद तर तेव्हा होतो जेव्हा त्याच्याशीच लग्न होतं ज्याच्यावर आपण प्रेम करतो। जी व्यक्ती तुमचा आदर नाही करू शकत ती व्यक्ती तुमच्यावर कधीही प्रेम नाही करू शकणार। कोणीतरी असा हवा आपल्या आयुष्यामध्ये जो बोलेल तुझ्या दुःखामुळे मला त्रास होतोय, चूक तुझी नाही जे तू धोका दिलास, चूक तर माझी आहे मी तुला मौका दिला। जेव्हा कोणी आपली व्यक्ती आपली साथ सोडते तेव्हा डोळे नाहीत तर मनही रडतं। वेळ बदलल्यानंतरही एवढा त्रास होत नाही जितका त्रास कोणी आपली व्यक्ती बदलल्यानंतर होतो। बाकीच्यांशी काय घेणं देणं, मला तर फक्त तू तुझा वेळ आणि तुझं प्रेम हवं। प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एक व्यक्ती अशी असते की त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही। प्रेम फक्त आय लव यू बोलून नाही होत, एकमेकांची फीलिंग समजून घ्यावी लागते नातं टिकवण्यासाठी। कधीकधी रिलेशनशिपला वाचवण्यासाठी सॉरी बोलावं लागतं, मग तुमची चूक असो किंवा नसो।